या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय. उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस लागलेली आहे. हे आपण थेट दृश्य पाहता, हे दृश्य आहेत उमरगा शहरातील. महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील उर्फ MD यांची ही उमरगा शहरामध्ये मोठी रॅली निघालेली आहे. थेट दृश्य पाहताय आपण, या रॅलीला तुफान गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. थेट दृश्य आम्ही उमरगा शहरातून दाखवतोय. उमरगा शहरामध्ये महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा, त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे उमरगा शहरामध्ये दाखल झालेले आहेत. थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. तुफान गर्दी या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थेट दृश्य उमरगा शहरातून. उमरगा शहरामध्ये महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी मल्हार पाटील यांनी मोठी रॅली काढलेली आहे. या रॅलीमध्ये तुफान गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. थेट दृश्य उमरगा शहरातून मल्हार पाटील यांनी ही रॅली काढलेली आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2 कोटी 20 लाखाच्या वर आहेत. बातमी कोणतीही असो, बघायची असेल तर फक्त टुडे समाचार तुम्हाला बघायला मिळेल. आता सबस्क्राईब करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल टुडे समाचार. थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय.